मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जनादेश रथयात्रा आणि आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजप सेनेत मीच मुख्यमंत्री हे सांगण्याची अहमिका सुरू असून आमची राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मात्र रयतेच्या राज्यासाठी असल्याचा दावा अहमदनगरच्या पारनेर इथं पोहोचलेल्या सभेत अजित पवार, धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या दिवशी ही यात्रा पारनेर मध्ये पोहोचली. या ठिकाणी पारनेर विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे संभाव्य उमेदवार निलेश लंके यांच्या वतीनं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. अतिवृष्टीत आपत्कालीन नियोजन सोडून मुख्यमंत्री जनादेश मागतायत. सध्या राज्यात अनेक भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत आहे. नागरिकांना सरकारकडून मदतीची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यालयात बसून परिस्थितीचं नियोजन करून जनतेला मदत करण्याऐवजी ते जनादेश यात्रेत असल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टीका केली आहे. मीच मुख्यमंत्री यासाठी भाजप सेनेत रस्सीखेच सुरू आहे. यावेळी बोलताना धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जनादेश आणि आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे. 5 वर्ष महाराष्ट्रातील जनतेसाठी काय काम केलं हे सांगण्याचं सोडून फडणवीस, आदित्य ठाकरे हे मीच पुढचा मुख्यमंत्री सांगण्यात चढाओढ करत असल्याचं निदर्शनास आलंय. भाजप सेनेचे 220 जागा निवडून आणू हे स्वप्नच राहणार आहे आणि राज्यात पुन्हा रयतेचं राज्य येणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय. बिगर आदिवासी पत्नीच्या कारणानं पिचड भाजपात गेल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. शरद पवारांनी पिचडांना काय कमी पडू दिलं नाही, मात्र पारदर्शकतेचा आव आणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता पिचडांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची नीतिमत्ता दाखवावी असं आव्हान धनंजय मुंडे यांनी यावेळी केलंय. राष्ट्रवादी सोडून गेलेल्या सर्व नेत्यांची आपण पोलखोल करणार असल्याचंही मुंडे म्हणाले. पेरणी करत असतानाचा फोटो दाखवून बघितला की पेरणी तिथं चार इकडं आणि ती बघते तिकडं आणि ती पेरणी इकडे चालली काय चालली तुम्हाला रुग्ण माहिती का? अशा बैलाला रुग्णाचा इसका दाखवल्याशिवाय ती वट्टाळ्यावर येत नाही. अंगावर काही काही बैल कासरा पडून देत नाही. त्यांना त्याच्यातली काही माहिती नाही. ठीक आहे, माहिती करून घेतात त्याच्याबद्दल आनंद आहे, मला त्याच्याबद्दल टीका टिप्पणी करायची नाही. पण तुम्ही लोकांना खोटं का दाखवताय? हे कसलं राजकारण चाललंय आणि कशा करता चाललंय? 5 वर्षाकरता तुम्ही रथयात्रेच्या निमित्तानं सांगा ना, मी जसं सांगतो हेही कामं या सरकारने केली नाही. तसं 5 वर्षामध्ये किती तरुणांना नोकऱ्या दिल्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करा. किती दिलं पाहिजे, टँकर दिले पाहिजे ते पहा. मुख्यमंत्री म्हणले मी मंत्रालयामध्ये बसतो आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र जनतेच्या त्या अडचणीच्या काळामध्ये हेड ऑफिसला बसायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना राजकारण आठवत आहे, ती रथयात्रा चाललेली आहे. त्या पाण्यामध्ये अडकलेल्या माणसाला कोण मदत करणार? तुम्ही राज्यामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रसंग येतो त्यावेळेस पवार साहेब कृषी मंत्री असताना स्वतः राज्यामध्ये फिरायचे, आम्ही लोक त्यांच्या बरोबर फिरायचो. मी पारनेर असेल, जामखेड असेल, तिकडे कर्जत असेल, त्या भागामध्ये दौरे केले. इतर माझ्या कार्यकर्त्यांनी केले, नेत्यांनी केले. परंतु हे सरकार आपल्या जनतेशी समरस ते मोठ्या प्रमाणात धनादेश खर्चून महाजनादेश यात्रेचा सुरुवात माननीय मुख्यमंत्र्यांनी केली आहे. जे स्वतः विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि भाजपने काढलेली महाजनादेश यात्रा ही लोककल्याणासाठी नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला हेच सांगण्यासाठी आहे की येणाऱ्या काळात सुद्धा मीच मुख्यमंत्री आहे. शिवसेनेने जनआशीर्वाद यात्रा काढली, शिवसेनेचे युवराज फिरतात. तसं त्यांचं वय आशीर्वाद घेण्यासारखंच आहे.
पार्टी सोडून भारतीय जनता पार्टीत गेले, जे जे गेले त्या प्रत्येक नेता का गेला, इथून पुढच्या प्रत्येक सभेमध्ये एका नेत्याची एक पोल खोल मी करणार आहे. या जिल्ह्यातल्या पिछड साहेबांना दिलं तर दादा दादा मला त्यांच्या